महाराष्ट्र सरकार ने आज ठेका पद्धति पर भर्ती पर निकाला व जेआर सरकार ने आखिरकार खारिज कर दिया है, जिसके बाद विरोधियों ने सरकार का स्वागत तो किया मगर खरी खोटी भी सुनाई। आज विरोधी पक्ष नेता वडेट्टीवार ने पत्र परिषद लेकर फडणवीस को निशाने पर लिया। वडेट्टीवार ने पत्र परिषद लेकर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को खरी खोटी सुनाते हुए कहा कि सरकार पर जेआर खारिज करने की नौबत आन पड़ी है। यह अच्छी बात है कि वक्त रहते ही सरकार ने यह निर्णय ले लिया। यह जेआर बेरोजगार युवाओं का भविष्य बर्बाद करने वाला था। आज शासनाने तो जेआर रद्द करने का निर्णय घेतला। मला वाटतं की हा जेआर रद्द करताना जो समजदारपणा, शुद्धपणा आणि उशिरा कहुना या जेआरच्या माध्यमातून तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होताना उशिरा सरकारला कळलं आणि त्यांना समजलं, त्यामुळे हा जेआर रद्द करण्याचा निर्णय घेतला। पण हे यश जे आहे, सरकारने जो जेआर काढताना हा पूर्णतः जर बेरोजगारांच्या नजरे बेरोजगारांना नजरेपुढे ठेवून, तरुणांना नजरेपुढे ठेवून काढला असता तरी नामुष्की सरकारवर आली नसती। आणि हे यश जे आहे, मी असं म्हणतो की आम्ही सरकार जे आज नरमलं आहे आणि हा जेआर रद्द केला आहे, तर हे आमचं यश आहे। हे आम्ही विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका मांडली आणि तरुणांच्या पर्यंत ती पोहोचवली, सरकारच्याही लक्षात आणून दिलं, त्यामुळे हा जेआर आज रद्द झालेला आहे। राहिला विषय, त्यांनी काही मागचे रेफरन्स देऊन तो त्यावेळेस काढलेल्या जेआरचा उल्लेख केला गेला। त्यावेळेस जेआर काढताना आत्ताचेच वित्तमंत्री होते, तीन वेळा जेआर काढले, तीनही वेळा वित्तमंत्री तेच का असावेत? कामगार मंत्री सुद्धा पूर्वीचेच आत्ताच्या मंत्रिमंडळात आहेत, त्यावेळेस विरोधी पक्षनेते आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यावेळेस किती विरोध केला त्या जेआरचा, सुरुवातीला जेआर 2013 मध्ये, 10 मध्ये, 13 मध्ये, 14 मध्ये, नंतर तो कंटिन्यू झाला। त्यावेळेस फार काही पदांची भरती झाली नाही, डेटा ऑपरेटर ते सांख्यिकीमध्ये वगैरे चपराशी वगैरे झाले। पण आत्ताचा जो जेआर 9 कंपन्यांसाठी काढला किंवा तत्पूर्वी जो जेआर काढला, तो जेआरला विरोध का केला नाही विरोधी पक्षांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना? तर याचं कारण असं आहे की त्यावेळेस ह्या ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या भारतीय जनता पक्षाच्या अत्यंत जवळच्या होत्या, त्यांच्या काही आमदारांशी संबंधित होत्या आणि त्यामुळे आपल्याच लोकांना फायदा होतो तर विरोध कशाला? कदाचित अशी भूमिका भारतीय जनता पक्षाची असावी। आणि आत्ता जो जे आर काढताना 9 कंपन्यांना देताना, हा चपराशापासून तर इंजिनियर पदापर्यंतचा हा जे आर आहे, यामध्ये तहसीलदारसुद्धा सुटलेला नाही। आणि सुरक्षा महामंडळाला जे 3000 पदं भरती करायचा निर्णय घेतला, त्यावर त्यांनी खुलासा केला की ती हे तात्पुरती पद आहे। खरं तर म्हणजे सुरक्षा रक्षक आणि कायदा सुव्यवस्था हा वेगळा विषय आहे। जर पोलीस म्हणून जबाबदारी देत असाल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय त्या ठिकाणी येतो। आपण सुरक्षा रक्षकांना, सुरक्षा महामंडळाला 3000 पदं भरायची जे काही तुम्ही जाहिरात भरतीचा निर्णय घेतला, तो निर्णय हा केवळ त्या महामंडळाच्या पुरती सुरक्षेसाठी असू शकतो, परंतु पोलिसाचं कर्तव्य म्हणून त्याच्याकडे जबाबदारी देत असाल तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। ही सगळी परिस्थिती पाहताना तहसीलदार सुद्धा कंत्राटी पद्धतीनं भरण्यापर्यंतची मजल या सरकारची गेली आणि त्यातून मग उद्रेकाला सुरुवात झाली। आणि आज सरकारला नामुष्कीनं विरोधकावर आरोप करून हा जे आर रद्द करावा लागला। मी अभिनंदन करतो सरकारचं की देर हो ना दुरुस्त हो, पण बेरोजगारांच्या संदर्भात या सरकारने थोडी 2 पावलं मागे घेऊन स्वतःची नामुष्की टाळलीच, पण समजूतदारपणा दाखवला, त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि
या राज्यातील तरुणांना शुभेच्छा देतो की तुमच्या लढ्याला यश आलंय आणि आम्ही मागणी केलेला मागणीला यश प्राप्त झालंय. सरकार नरमलं आहे. एकीचं बळ हे सरकारला झुकवू शकतो असा विश्वास या राज्यातील जनतेमध्ये निर्माण झाला आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे ने पत्र परिषद लेकर विरोधियों को ना खसकर माफी मांगने की मांग की है. इस मुद्दे पर वडेट्टीवार ने क्या कहा, देखते हैं. असं आहे, उलटा उलटा चोर कोतवाल को दाटे. या 9 कंपन्या कोणाच्या आहेत हे माहिती उघड करा. त्यावेळेसही ज्यावेळेस भरती झाली त्यावेळेस विरोधी पक्ष कोण होते? विरोधी पक्षांनी ज्यावेळेस सरकार, तुम्ही म्हणताय की अशोक चव्हाणांच्या काळात किंवा पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात किंवा उद्धव ठाकरेंच्या काळात, तुमची भूमिका काय होती त्यावेळेस? त्याला समर्थनाची होती की नाही? तुम्ही काय त्याच्यामध्ये विरोध नोंदवला तो रेकॉर्ड दाखवा. तो जर तुमचा विरोध असेल त्यावेळेस तुम्ही का चूप होता? यामध्ये असलेल्या त्या कंपन्या ब्रिक्स फॅसिलिटीज प्रायव्हेट लिमिटेड, क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड, या कंपन्या कोणाच्या होत्या? आज तुमच्या मांडीला माने घालून ते बसतायत, तावा तावानं विरोधकावर आरोप करतायत त्या कंपन्यांचे मालक. आणि म्हणून तुम्हाला जर त्यावेळेस विरोध होता तर विरोध का केला नाही? आणि आम्ही जर जीआर काढला तर आम्ही जे चुका केल्या म्हणून सरकार म्हणून तुम्हाला नवीन धोरण ठरवता आलं नाही का? पण तुम्ही त्याची चिरी का ओढली? तेच पाप आम्ही जर पाप केलं असं सांगत असाल तर तुम्ही ते पापाचे भागीदारी का झालात? आणि त्यावेळेस जर त्यामध्ये वर्ग क आणि ड च होता तर क्लास 1 पर्यंतच्या भरतीचा निर्णय तुम्ही का घेतलात? याचं उत्तर सुद्धा बावनकुळेंनी आणि भाजपाने दिलं पाहिजे. मराठा आंदोलन पर सरकारने मराठा समाज को 40 दिन का वादा किया है. वडेट्टीवार ने कहा है कि सरकार के मंत्री अपना वादा पूरा करें. हे 3 पक्षाच्या सरकारमध्ये एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही आहे. मी नेहमी एक म्हणत असतो की राज्य प्रगतीवर जात असताना अधोगतीकडे नेण्याचं काम आणि पाप या राज्यामध्ये हे 3ही मिळून करत आहे. चोरांना, भ्रष्टाचारांना, लुटेऱ्यांना, डाकूंना सरकारमध्ये सामील करून घेतलेलं आहे. ते कारकिर्दीची गरज होती ज्यांच्यावर तुम्ही छूट बेछूट आरोप करून भ्रष्टाचाराच्या आरोपी पिंजऱ्यामध्ये उभं केला होतात. ते शुद्ध कसे झालेत, ते इमानदार कसे झालेत, हा खरा प्रश्न तिथून तयार होतो. आणि यातूनच एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही हे 10 वेळा मी सांगतो, हेच या ठिकाणी दिसत आहे. यांची भूमिकाच एक नाही, खरं तर तिघांनी मिळून काय ती भूमिका ठरवावी. आज जरांगे पाटलांचं आंदोलन इथे उभं झालेलं आहे. ते म्हणतायत की आम्हाला 50% द्या. तुम्ही काय त्यांना आश्वासन दिलं आणि त्या 40 दिवसामध्ये करणार होतात ते करून घ्या. आणि त्याने आता तरुण मराठा तरुण परस काल आत्महत्या केली त्याने, याची तरी लाज सरकारला असायला पाहिजे. त्यांना कोणी हक उद्युक्त केलं या सगळ्या परिस्थितीला, याच्यासाठी कोण जबाबदार आहे? आणि म्हणून असं काही 52 कोळी, 96 कोळी, ओबीसी, धनगर, आदिवासी या आपसात भांडणं लावून तुम्ही महाराष्ट्र अस्थिर करतात. विरोधक नाही, सत्ताधारी अस्थिर करतायत आणि अस्थिरतेला जबाबदारी शासन आहे. ठेका पद्धति पर भर्ती का जीआर सरकार ने आखिरकार निरस्त कर दिया. यह अच्छी बात है कि सरकार ने यह निर्णय लिया है. इस निर्णय की वजह से 5 से 6 साल तक एमपीएससी की भर्ती के लिए मेहनत करने वाले बच्चे ठेके पर काम करने के लिए मजबूर नहीं होंगे. कैमरा पर्सन अजित कुंवर के साथ प्रकाश शुक्लवार की रिपोर्ट.